नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा छोटीशी अपडेट आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा या चक्रीवादळाची पुढील प्रगती काय आहे या संदर्भातली अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समोरील मॉडेलनुसार वादळाची स्पष्ट प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते आहे पूर्वी भागामध्ये कशा पद्धतीने वायदळ गतिमान झालेलं आहे महाराष्ट्रावरही त्याचा काय परिणाम होतो आहे समोरील ढगांच्या परिस्थितीवरून ते आपल्या लक्षात येते आहे समोरील मॉडेलमध्ये साधारणपणे वादळाची व्याप्ती कोणकोणत्या भागावर होते आहे हे आपल्याला स्पष्ट जाणवते आणि आता व्याप्ती भारतावरची या वादळाची कमी होऊन पूर्वा पूर्वेकडील भागांमध्ये ते स्थिरावलं आहे या वादळामुळे या मॉडेलमध्ये वाऱ्यांची स्थिती आपल्याला स्पष्टपणे जाणवते आणि त्याचाही प्रभाव आता केवळ पूर्वी वडील भागांमध्ये राहिलेला आहे बिहार झारखंड उत्तर प्रदेश या साधारणपणे भागावर त्याचा प्रभाव आहे अमरवेली सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला वादळाची परिस्थिती काय आहे हे स्पष्टपणे जाणवतं आणि वादळ आता रांचीच्या दरम्यान सध्या पोहोचलेलं आहे झारखंडमध्ये रांचीच्या दरम्यान वादळ पोहोचलेलं आहे याचा प्रभाव बिहार झारखंड काही प्रमाणात छत्तीसगड उत्तर प्रदेशपर्यंत जाणू लागला आहे समोरील इमेजमध्ये आपल्याला आय एम डीने दिलेला भारतीय हवामान खात्याने मान्सूनची प्रगती दिली आहे सव्वीस तारखेला श्रीलंकेतच मान्सून रेंगाळला असून तो आज पुढील प्रगती करेल अशी अपेक्षा आहे परंतु मान्सूनसाठी अत्यंत उत्तम अशा प्रकारचं वातावरण आहे भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस तीस तारखेनंतर सुरू होईल तीस तारखेपासून साधारणपणे पाच तारखेपर्यंत प्रचंड पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे सर्व विभागात पाऊस हा होणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये जवळपास होणार आहे काल विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे असं पण सांगितलं होतं परंतु पाच तारखेला आणि चार तारखेला विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे चिंतेचा कुठलाही विषय असणार नाही समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये आपण निरीक्षण करू शकता की चक्रीवादळ हे आता कमी दाबाच्या स्वरूपात परावर्तित झालेलं आहे समोरील इमेजमध्ये आपल्याला येलमार्क दिसतो आहे त्यामुळे वादळाचा प्रभाव आता कमी झाला आहे अति नुकसान करण्याची क्षमता या वादळाची आता कमी आहे त्यामुळे आपण याच्यावर आता अधिक चर्चा करणार नाही आपण मान्सून संदर्भातही विचार करणार आहोत आणि आपल्या अंदाजानुसार तीस एकतीस तारखेला मान्सून हा केरळमध्ये येईल म्हणजे वेळेच्या अगोदर मान्सून केरळामध्ये येईल हे आता निश्चित झालं आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील मान्सून लवकर असणार आहे सात तारखेला येणारा मान्सून हा साधारणपणे चार पाच तारखेलाच महाराष्ट्रात येईल अशी अपेक्षा आहे कोकण किनारपट्टीला साधारणपणे सात तारखेपर्यंत मान्सून येतो तो, तो कोकणामध्ये यावेळेस चार पाच तारखेलाच येईल दोन एक दिवस अगोदर येईल अशी अपेक्षा आहे ट्रकाईने आजचा हवामानाचा अंदाज पाहून साधारणपणे तीन चार आणि पाच तारखेला कुठे पाऊस पडेल याचा धावता अंदाजही घेणार आहोत समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता आपल्याला संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर बाष्पयुक्त ढगांची गर्दी होईल अशी सध्याची परिस्थिती आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये बारा वाजेपर्यंत तरी पावसाची शक्यता कुठे नाही साधारणपणे नाशिक धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये आज ढगाळ परिस्थिती आहे पावसाचे ढग या जिल्ह्यांमध्ये दिसत आहेत कोकण किनारपट्टीलाही पावसाचे ढग आहेत परंतु विशेष पाऊस आज होताना दिसत नाही उद्या अठ्ठावीस मेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल सुरुवातीला लातूर बिदर या भागामध्ये पावसाची प्रगती होईल आणि कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाऊस उद्या वाढण्याची शक्यता आहे आपण पाहू शकता की आपल्याला एकोणतीस तारखेलासुद्धा महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळ धुळे जळगाव औरंगाबाद अहमदनगर बीड नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे नाशिकपर्यंत पावसाचं वातावरण तयार होताना दिसतं आहे एकोणतीस तारखेला रात्री उशिरा बुलढाणा ते अकोला या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता समृद्धी सॅटेलाईट इमेजमध्ये दिसते आहे आपण आवर्जून ही हा भाग दाखवतो आहोत तीस तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहणार आहे यामध्ये नाशिक पुणे अहमदनगर औरंगाबादचा पूर्वेकडील भाग जालना जिल्हा वाशिम हिंगोलीलाही पश्चिमी भागात पाऊस असणार आहे नांदेड परभणीमध्ये पाऊस असणार आहे लातूरमध्ये आणि बीडमध्ये भरपूर पाऊस असणार आहे उस्मानाबादमध्ये आणि सोलापूरमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे साधारण तीस तारखेला दुपारी चार वाजताची परिस्थिती आहे सांगलीच्या पूर्वेकडे भरपूर पाऊस असणार आहे साताराच्या पूर्वेला भरपूर पाऊस असणार आहे ते असणार आहे म्हणजे तीस तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये आपण पाहू शकता की तीस तारखेला उशिरा रात्री आठ वाजल्यानंतर साधारण परिस्थितीत बदल होतो आहे आणि महाराष्ट्रातील पाऊस हा जोर पकडतो आहे बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद सोलापूर नांदेडचा पश्चिमी भाग वाशिम हिंगोलीचा पश्चिमी भाग औरंगाबाद आणि जालन्याचा भाग पूर्वेकडील भाग औरंगाबादचा अहमदनगरचा पूर्वेकडील भाग यामध्ये पाऊसचा जोर वाढणार आहे तीस तारखेपासूनच समोरली इमेजीत बघितल्यानंतर आपल्याला गोव्यामध्ये एकतीस तारखेला पाऊस सुरू होईल रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणपट्टी जवळपास रायगड जिल्ह्यापर्यंत सातारा संपूर्ण जिल्हा सांगली कोल्हापूर संपूर्ण जिल्हा सोलापूरचा काही भाग लातूर संपूर्ण जिल्हा उस्मानाबादचा बराच भाग या ठिकाणी आपल्याला तीन वाजता एकतीस तारखेला पावसाने जोर पकडलेला दिसतो आहे पण या ठिकाणी निरीक्षण करू शकता की अहमदनगर ते सोलापूरच्या दरम्यान मोठं पावसाचं क्षेत्र एकतीस तारखेला पाच वाजता निर्माण होईल अहमदनगर ते नांदेडपर्यंत जवळपास यवतमाळ वासिम हिंगोली जालना परभणी या परिसरात जोरदार पाऊस सुरू होणार आहे पुढील सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघू शकता जालना ते वाशिम लोणार चिखली या परिसरामध्ये अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भागा अमरावतीच्या उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे एक तारखेला महाराष्ट्रामध्ये एक तारखेलाही जोरदार पाऊस असणार आहे महाराष्ट्रामध्ये दोन तारखेलाही जोरदार पाऊस संपूर्ण कोकण किनारपट्टीला असेल त्याच्या वेळेस नाशिक अहमदनगर औरंगाबाद बीड नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर वाशी हिंगोली बुलढाणा अकोला या परिसरातही पाऊस सक्रिय दिसेल आपल्याला तीन तारखेलाही महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतो आहे यामध्ये मराठवाड्याचा बराच भाग उत्तर महाराष्ट्राचा भाग तीन तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्रातही पाऊस जोर पकडताना दिसतो आहे मध्य महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर लातूर उस्मानाबाद बीड अहमदनगर औरंगाबाद जालना परभणी नांदेड पश्चिमी भाग नाशिकचा पूर्वेकडील भाग जळगावमध्ये काही प्रमाणात काही तालुक्यांमध्ये पाऊस होईल तर साधारणपणे पावसाचं प्रमाण तीन तारखेलाही महाराष्ट्रामध्ये असणार आहे आपण समोरील सॅटेलाईटचं इमेजचं बारकाईने निरीक्षण केलं तर अत्यंत जोरदार असा पाऊस लातूर उस्मानाबाद सोलापूर अहमदनगर पूर्वेला नांदेड परभणी जालना औरंगाबाद वाशिम हिंगोली अकोल्याचा बराच दक्षिणी भाग अमरावतीचा पूर्वेकडील भाग यवतमाळ जिल्ह्याचा पूर्वेकडील पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील भाग चंद्रपूरचाही पूर्व पश्चिमेकडील आणि दक्षिणी भाग यामध्ये जोरदार पाऊस असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा पाऊस जोरदार पाऊस हा लवकर सुरू होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही समोरीन सॅटेलाईट इमेजचं निरीक्षण केलं असता आपल्याला सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी बीड अहमदनगर औरंगाबाद जालना वाशिम हिंगोली अकोला अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये चार तारखेला जोरदार पाऊस पडणार आहे उशिरापर्यंतचा हा पाऊस आहे म्हणजे संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हा पाऊस आहे त्यामुळे महाराष्ट्रात भरपूर पाऊस या काळात पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करण्याची गरज नाही आपण आपल्या चॅनलच्या वतीने ठाम सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये मान्सून लवकर आहे आणि साधारणपणे महाराष्ट्रामध्ये मान्सून चार ते पाच तारखेलाच दाखल होईल अनेक कोकणपट्टीसहित अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून हा चार ते पाच तारखेलाच दाखल होईल हा आपला दावा आहे यावर आपण ठाम आहोत पाच तारखेलाही उत्तम अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे असं चित्र आपल्या इसाठी सॅटेलाईट इमेजमध्ये दिसतं आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा